डब्यासाठी असो किंवा नाश्त्यासाठी जर तुम्हाला फक्त पंधरा ते वीस मिनिटांमध्ये एखादा पदार्थ बनवायचा असेल तर असा हा ढोकळा नक्की ट्राय करा कुकर मध्ये आज आपण ढोकळा बनवणार आहोत अगदी साधी सोपी पद्धत आहे ना दाळ तांदूळ भिजवायचं नाही दही सोडा लिंबू सत्व काहीही वापरलेलं नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने मऊ लुसलुशीत असा हा जाळीदार ढोकळा फक्त वीस मिनिटांमध्ये तयार होतो ढोकळा बनवण्याची ही जी पद्धत आहे ती तुम्ही पहिल्यांदाच युट्यूबवर बघाल इतक्या सोप्या पद्धतीने हा ढोकळा तयार होतो सहज हा ढोकळा बनवू शकतील असा बॅचलर ढोकळा ढोकळा आज आपण कुकरमध्ये बनवणार आहोत तर कुकरमध्ये एक उंच जाळी ठेवून घ्यायची त्यामध्ये एक ग्लास पाणी घालून हे पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं थे जाळी उंच ठेवा जेणेकरून जो डब्बा आहे तो पाण्यात बुडणार नाही कुकरच्या डब्याला तेलाने ग्रीस करून घेऊ ही तयारी आधीच करून ठेवली म्हणजे नंतरचं आपलं काम थोडं सोपं होतं आता आपण जे बॅटर बनवणार आहोत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवणार आहोत तर त्यासाठी मी घेतलं आहे दीड कप बेसन बेसन बेसनपीठ कपामध्ये भरताना थोडंसं दाबूनच भरायचं हलक्या हाताने भरू नका आणि कप किंवा वाटी जे प्रमाण तुम्हाला योग्य वाटेल त्यानुसार हे पीठ मोजून घेऊ शकता यामध्ये घालायचं आहे पाव चमचा मीठ म्हणजेच मी अर्धा स्पून मीठ वापरलं दोन चमचे साखर घालायची टेबल स्पूनने जर घेणार असाल तर दोन टेबलस्पून साखर घालून घ्यायची दोन ते ती तीन चिमूटभर हळद घालायची ढोकळ्यामध्ये हळद अगदी कमी घालायची त्याचसोबत घातले आहे दोन हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या आणि अद्रक तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता पण हे दोन्हीही पदार्थ घातल्याने ढोकळा खाताना छान लागतो त्याचसोबत एक मोठा लिंबाचा रसही घालून घ्यायचा त्यामध्ये दोन चिमूट हिंग घालून घेतलं आणि आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाणी अगदी योग्य प्रमाणात घालायचं इथे आपण दीड कप बेसनपीठ घेतलं होतं त्यामध्ये एक कप पाणी घालून घ्यायचं पाणी घातल्यानंतर लगेचच आपण ते मिक्सरवरनं फिरवून घेऊ यापेक्षा जास्त पाणी यामध्ये घालायचं नाही नाहीतर बॅटर पातळ होईल बॅटरची कन्सिस्टन्सी बघा इतपत पातळ आपल्याला हे बॅटर हवं पण जर तुमचं बॅटर थोडंसं घट्टसर असेल तर थोडंसं पाणी घालून पुन्हा ते व्यवस्थित फिरवून घ्या आता यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे ढोकळ्यामध्ये तेल घातल्याने ढोकळा खाताना घशामध्ये अडकत नाही तो मऊ लुसलुशीत होतं ते मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये घालणार आहोत आपण एक सॅशे इनो इथे आपण लिंबूसत्व काहीही वापरणार नाही ना फक्त इनो वापरून हा मऊ लसूशीर ढोकळा बनवणार आहोत इनो घातल्यानंतर लगेचच ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं च जराही वेळ वाया न घालवता अगदी झटपट ही प्रोसेस करायची आहे काही सेकंद आपण हे चांगलं मिक्स करून घेतलं आणि बॅटर बघाल तर अगदी हलकं झालं आहे दुप्पट फुलतं आणि ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही जराही वेळ वाया घालवलात तर ढोकळा व्यवस्थित फुलणार नाही तो घट्टसर होईल आता हे बॅटर चांगलं मिक्स झालं लगेचच आपण ते कुकरच्या डब्यामध्ये घालून घेऊया म्हणूनच कुकरच्या डब्याला आधीच तेलाने ग्रीस करून ठेवायचं म्हणजे इथे तुमचा वेळ वाया जाणार नाही कुकरचा डब्बा जर नसेल तर त्याऐवजी पसरट अशी वाटी किंवा मग पातेल्यामध्येही ढोकळा बनवू शकता तर थोडंसं टॅप करून घेतलं तोवर पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं अगदी उकळतं पाणी हवं त्यामध्ये हा डबा ठेवून घ्यायचा थंड पाण्यामध्ये ढोकळा वाफवू नका तो व्यवस्थित फुलणार नाही आता कुकरला पण झाकण लावून घेतलं आणि त्यानंतर याची शिट्टी मात्र काढून टाकायची कुकरची शिट्टी काढून वीस मिनटं ढोकळा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे वीस मिनटं आचेवर ढोकळा आपण वाफवून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा त्यानंतर पाच मिनटं हे असंच ठेवायचं त्यानंतर मात्र झाकण काढून बघूया मस्त असं आपला हा ढोकळा फुलला आहे ढोकळा बघाल तर अगदी परफेक्ट तयार झाला पण तो आतपर्यंत शिजला आहे की नाही त्यासाठी त्यासा त्यामध्ये सुरी घालून बघितली तर त्याला अजिबात हे बॅटर चिकटलेलं नाही म्हणजे ढोकळा आपला अगदी परफेक्ट शिजला आहे त्यानंतर हा डबा कुकरमधून काढून थंड होण्यासाठी ठेवूया ढोकळा थंड होत आहे तोवर आपण फोडणी बनवूया तर फोडणीसाठी दोन चमचे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा मोहरी तीन हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालून घेतली आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे दोन चमचे साखर साखर ही तुमच्या चवीनुसार थोडीशी कमी जास्त करू शकता आणि पाणी घालायचं आहे अर्धा कप ढोकळा बनवताना जी फोडणी बनवतो त्यामध्ये शक्यतो पाणी वापरा नुसती तेलाची फोडणी ढोकळ्यामध्ये घालू नका नाहीतर तो खाताना घशामध्ये अडकतो म्हणूनच ही जी फोडणी असते ती थोडीशी पाणी घालून बनवायची असते तर पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि फोडणीही थंड होण्यासाठी ठेव तोवर ढोकळा ही चांगला थंड झाला आहे आता त्याच्या कडा सोडवून घेऊया आणि ढोकळा डिमोल्ड करून घेऊ ढोकळा बघाल तर अगदी परफेक्ट तयार झाला आहे यावर हळदीचे जे लालसर पॅचेस असतात ते अजिबात येत नाही बॅटर बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे बऱ्याच वेळा हे बॅटर किती वेळ मिक्स करायचं यामध्ये हळद मीठ साखर किती घालायचं पण जर योग्य प्रमाणामध्ये तुम्ही मिक्सरमध्ये हे सगळं एकदाच फिरवून घेतलं अगदी झटपट असा हा मऊ लुसलुषित जाळीदार ढोकळा तयार होतो हे बघा मस्त असा जाळीदार ढोकळा तयार झाला आहे दुकानातून आपण जेव्हा ढोकळा विकत आणतो त्यापेक्षाही सुंदर असा हा ढोकळा तयार झाला मऊ लुसलुशीत ढोकळा बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत एकदा नक्की ट्राय करा आता हव्या त्या आकारात तुम्ही ढोकळा कापून घेऊ शकता नुसताच खाल्लात तरी देखील चालेल कारण यामध्ये आपण मिरची वापरलेली आहे त्यामुळे जर तुम्हाला फोडणी घालायची नसेल तर तुम्ही असाही ढोकळा खाऊ शकता फक्त बेसन पिठाचा ढोकळा आहे यामध्ये आपण तांदळाचं पीठ रवा काहीही वापरलेलं नाही तांदूळ डाळ न भिजवता झटपट तयार होणारा असा हा ढोकळा नवशिके बॅचलर देखील सहज बनवू शकतील अगदी मऊ लुसलुशीत ढोकळा बनवण्याची ही पद्धत एकदा नक्की ट्राय करा यावर लगेचच आपण ही फोडणीही घालून घेऊया ढोकळ्यामध्ये आपण दही लिंबूसत्व सोडा सायट्रिक ॲसिड काहीही वापरलेलं नाही तरी देखील अगदी मऊ लुसलुशीत हा ढोकळा तयार होतो त्यामुळे ढोकळा बनवण्याची ही नवीन पद्धत एकदा नक्की ट्राय करा असा मऊ लुसलुशीत ढोकळा एकदा बनवाल तर नेहमी अशाच पद्धतीने ढोकळा बनवून तुम्ही सगळ्यांना खाऊ घालाल आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत